महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोकणात महापुराने थैमान घालून मोठं नुकसान केलंय. मात्र यावेळी इथे जाऊन पाहणी करण्याऐवजी रत्नागिरीचे पालकमंत्री हे मुंबईला निघून आले. हे कसले पालकमंत्री, हे तर पळपुटे मंत्री, अशी टीका अनिल परब यांचे नाव न घेता चित्रा वाघ यांनी अंबरनाथमध्ये केली. तसेच कोकण, कोल्हापूर आणि अन्य भागात महापुराने मोठं नुकसान केलं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे पंचनामे न करून कोणत्याही शासकीय कागदपत्रात न अडकता सरसकट मदत जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्ष आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली. महापुरात सगळा संसार वाहून गेला, आम्हाला मदत करा हे एक महिला मुख्यमंत्र्यांना टाहो फोडून सांगत होती. मात्र भाजपचा एक आमदार उद्दामपणे वागत होता. मुख्यमंत्र्यांना खुश करण्यापेक्षा लोकांसाठी काम करा अशी टीका नाव न घेता भास्कर जाधव यांच्यावर चित्रा वाघ यांनी केली. अंबरनाथमध्ये किन्नर रोजगार मिळाव्यासाठी वाघ या अंबरनाथमध्ये आल्या होत्या. नाही, मला तर सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे की आज ते त्या ठिकाणी गेले. आपण बघितलं की कशा पद्धतीने संपूर्ण कोकण, विशेषतः रत्नागिरी हे पूर्णपणे पाण्याखाली गेलं. लोकांची घरं दारं सगळं वाहून गेलं, काही म्हणून शिल्लक राहिलं नाही. माझ्या काही मैत्रिणी आहेत, काही सहकारी आहेत, त्यांच्याशी पण मी बोलले. नेसत्या कपड्यानिशी त्यांना बाहेर पडावं लागलं आणि ज्या वेळेला घरामध्ये आले त्यावेळेला तिखलचा महापूर त्या घरामध्ये होता. घर जागेवर नव्हतं, सामान जागेवर नव्हतं आणि अस्मान या ठिकाणी कोसळलं आहे. आणि मायबाप सरकारने त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून मदत अपेक्षित होती. आपण बघितलं, मी आज तुमच्या माध्यमातून अभिनंदन करीन विधान परिषदेचे आमचे विरोधी पक्षनेते प्रवीणभाऊ दरेकर यांचं. मी अभिनंदन करीन आमचे नेते गिरीशभाऊ महाजन यांचं. अभिनंदन करीन आमचा भाऊ निरंजन डावखरे यांचं की कुठली राज्याची सिस्टीम त्या ठिकाणी पोहोचली नाही, पण हे तिघंजण त्या ठिकाणी पोहोचले होते. आणि त्या ठिकाणी ते पोहोचल्यानंतर सगळ्या त्या कामाला सुरुवात झाली. छोटासा प्रश्न आहे, जर राज्याचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी पोहोचू शकतो तर सरकारची यंत्रणा का पोहोचली नाही? संताप येतो या गोष्टीचा की एका ठिकाणी कोकण पाण्याखाली जात असताना राज्यातले जबाबदार मंत्री हे विविध कार्यक्रमामध्ये दंग होते. त्यांना वाटलं नाही की साताऱ्यामध्ये दरड कोसळते, त्यांना वाटलं नाही की आज पूर्णच्या पूर्ण तळे गाव जे आहे ते त्या ठिकाणी माळीण गावासारखं गडप झालेलं आहे. त्यांना नितांत गरज आहे हो मदतीची. वाईट या गोष्टीचं वाटतं, संताप वाटतो की रत्नागिरीचे पालकमंत्री हे मुंबईला निघून आले. हे मी अतिशय जबाबदारीने पुन्हा सांगते कारण ते सत्य आहे. यांना कसे काय पालकमंत्री म्हणणार, हे तर पळपुटे मंत्री आहेत. आज दिसले ते परत पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत, पण हे ते आले मुंबईला हे मात्र तितकंच सत्य आहे. नारायण राणे साहेबांनी अशी टीका केलेली आहे की मुख्यमंत्री जेव्हापासून उद्धव ठाकरे झालेले आहे त्यांच्या पायभरणं कोरोना आला, त्यांच्या पायभरणं हा जो हाहाकार माजला. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे. आणि त्यामुळे त्यांनी केलेलं जे काही स्टेटमेंट असेल त्याला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने त्याच्यावर बोलणं योग्य दिसणार नाही. पण मी एवढं मात्र नक्की सांगेन की आज राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी चिपळूणला फिरत असताना एक भगिनी टाहो फोडून सांगत होती की तिचं सगळं वाहून गेलंय. तिचं म्हणजे सगळ्यांचंच. तिला माहीत नाही आता काय करायचं. तिने हेही मागणी केली की आमदार खासदारांचे पगार वळते आमच्याकडे करा, पण आम्हाला मदत करा. त्यांना जगवण्यासाठी सरकारने ते करणं गरजेचंच आहे, पण त्याबरोबरीने लोकांचं म्हणणं ऐकून घेणं हे सुद्धा राज्याच्या कुटुंबप्रमुखांचं कर्तव्य. आणि ते करत होते, ते ऐकत होते. परंतु त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र त्या ठिकाणी उद्दाम आणि उन्मत्तपणे वागताना दिसले, ज्याचा आम्ही निषेध करतोय. त्याचं कारण काही असेल, पण आज महाराष्ट्राने ती क्लिप बघितली की एखादी महिला, एक भगिनी त्या ठिकाणी येते आणि ती आपल्या कुटुंब प्रमुखाला तिची व्यथा सांगतीये. ते ऐकतायत. आणि असं असताना हा अक्रस्थाळेपणा कशासाठी? मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी हा अक्रस्थाळे करण्यापेक्षा जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून, सत्ताधारी म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन आणखीन काम केलं असतं तर मला वाटतं महाराष्ट्राने ते सुद्धा ॲप्रिशिएट केलं असतं, आम्ही सुद्धा केलं असतं. ही वेळ काही राजकारणाची नाही, राजकारणासाठी बरेच विषय आहेत. मला तर हे मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, कुठल्याही
पंचनामे किंवा शासकीय लिखापढीमध्ये न पडता सर सकट मध्ये जाहीर करा। आपल्या राज्याचे सर्वात सन्माननीय सर्वज्ञानी यांनी पहिल्याच दिवशी केंद्राकडे बोट दाखवलं की आज महाराष्ट्रावरती आबाळ कोसळून पडले, केंद्र सरकार काय करणार, केंद्र सरकारने त्यांचं काम केलंय। राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांनी माहिती घेतली, आर्मी पाठवली, नेव्ही पाठवली, जे जे करता येईल ते केलं। पण राज्य सरकार म्हणून तुमचं सुद्धा ते दायित्व आहे। केंद्र सरकारने हा विचार केला नाही पंचनामा होऊ दे किंवा आणखीन काय होऊ दे, होतं नव्हतं ते सगळंच्या सगळं वाहून गेलेलं आहे। आणि म्हणून सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय आपण सरुदयी आहात, आपण संवेदनशील आहात, कुठलाही विधिनिषेध न बाळगता, कुठल्याही शासकीय कागदपत्रांमध्ये न अडकता या कोकणवासी असतील, आमचे साताऱ्याची लोक असतील, राज्यामध्ये जिथं जिथं म्हणून हा प्रलय झाला आहे त्यांना सर सकट मदत जाहीर करा, ही सुद्धा आज मी या ठिकाणी त्यांना विनंती करते। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।